असं म्हणलं जातं की गदिमा एक टाकी लेखन करायचं, म्हणजे असं लिहायला बसायचं, खोलीचं दार बंद करायचं आणि मग सही करूनच बाहेर पडायचं. गदिमा हे मराठी साहित्य सृष्टीला आणि चित्रपट सृष्टीला पडलेलं एक अभिजात स्वप्न. सहसा कुणालाही शाबासकी न देणाऱ्या स्वतः खुद्द शांताराम बापूंनी देखील त्याचं वाचन झाल्यानंतर माडगुळकरांना प्रसन्न चित्ताने शाबासकी देऊन त्यांची प्रशंसा केली. तू वस्त्र असं जर का उपमा दिलीस तुझ्या जगण्याला, एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे, आणि तरी सुद्धा जरतारी हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे. मुकी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची, जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे. कंठ दाटला राम जन्म लाग सखी, राम जन्म लाग, राम जन्म लाग सखी, राम जन्म लाग.